सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनाक्रोश आंदोलन. आज दिनांक 2/2/2021 रोजी सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनाक्रोश आंदोलन करण्यात आले. सुप्रीम कोर्टात आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यानंतर आणि त्या अगोदर ज्या नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्या सरकार द्यायला तयार नाही. MPSC, MSCB, आरोग्य विभाग यामध्ये आजपर्यंत 739 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्या तात्काळ द्याव्यात. तसेच मराठा विद्यार्थ्यांना 50% फी माफी मिळालीच पाहिजे. सांगली जिल्ह्यात मराठा वसतिगृह कायमस्वरूपी सुरू झाले पाहिजे. मराठा आरक्षणामधील अन्याय झालेल्या महिला उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. खुल्या प्रवर्गातील स्पर्धा संधी कमी करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय मागे घ्या. या प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या जन आक्रोश आंदोलनाला उपस्थित होते. सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जन आक्रोश आंदोलन यासाठी त्यांनी गेले 4-5 वर्षे शांततेत मोर्चे काढून सुद्धा सरकार कोणत्याही प्रकारची आमच्याबरोबर दखल घ्यायला तयार नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस SC/BC आरक्षणाला स्थगिती मिळाली त्यानंतर आणि त्याच्या अगोदर ज्या नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्यासुद्धा सरकार द्यायला तयार नाही. आज MPSC असू दे, MSCB असू दे, आरोग्य विभाग असू दे, स्टेट बोर्ड असू दे, त्या ठिकाणी 739 उमेदवारांच्या आमच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. ज्या नियुक्त्या सुप्रीम कोर्टाच्या स्टेच्या अगोदरच्या आहेत आणि या नियुक्त्या द्यायला सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्याच्याशिवाय आमच्या ज्या मागण्या होत्या प्रमुख, महाराजांचं स्मारक, कोपर्डी घटनेला न्याय, आरक्षण आणि ॲट्रॅसिटी सुधारणा, या सर्व मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करते. मागचं सरकार गेलं आहे, नवीन आघाडी सरकार आलेलं आहे, परंतु हे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते आणि कुठंतरी या सरकारला जाग यावी म्हणून आम्ही या ठिकाणी आज जन आक्रोश आंदोलन करतो.